भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना झालेल्या अनियमिततेत मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपाला मदत करू शकतात हे कारण देत मुख्याधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी करत शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण बापू देशमुख यांनी आमरण उपोषणास केले होते यावर सोमवारी नगर विकास खात्याने राज्यातील त्रेपन्न मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये शेगावच्या मुख्याधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने आज मंगळवारी भारतीय काँग्रेस पक्ष फटाके फोडून आणि पेढे जल्लोष साजरा करण्यात आला येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपाला मदत करू शकतात हे कारण देत त्यांची तात्काळ कर बदली करण्यात यावी या मागणीसाठी किरण बापू देशमुख यांनी आमरण उपोषण केले होते तर आता मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला काँग्रेस पक्ष हा सत्तेत असताना सुद्धा मागील चार महिन्यांपासून प्रयत्न करूनही यश आले नाही तर अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आपल्याला आंदोलन करावे लागले मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर ही बदली झाल्याचे समजले तसे पत्रही पटोले यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते यानंतर आज पालिकेसमोरील महात्मा गांधी चौकात काँग्रेस पक्षाने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेचे मुख्याधिकारी हे सत्ताधारी नगरपालिकेत तत्कालीन असलेल्या भाजप सरकारला नियमाचं उल्लंघन करून सहकार्य करत होते त्याचे प्रत्यक्ष पुरावे मी वरिष्ठांकडे नगरविकास खात्याकडे दाखल केले निवडणूक आयोगालासुद्धा पाठवलं आणि त्यानंतर उपोषण त्या ठिकाणी मी मांडलं पाच दिवस आमरण उपोषण झालं त्या उपोषणामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष नेते सोबत राहिली सर्व गावकरी मंडळी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी सोबत होते त्यांच्या बदलीला या ठिकाणी विलंब झाला विलंब का होईना पण सत्ता परेशान शकतं हो आहे पराजित नाही या उक्तीप्रमाणे त्यांच्या बदली झाली त्याचा था आज जल्लोष करण्यासाठी नगर या नगरपालिकेच्या समोर गांधी चौकात आम्ही सर्व काँग्रेस काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो वास्तविकता कोणताही अधिकारी निवडणूक कोणत्याही शहरामध्ये जाऊन आपलं काम करतो परंतु जनसामान्य माणसाला भरडून एक अहंकारी वृत्तीने काम करणारा अधिकारी या ठिकाणी आलात त्याचे उदाहरण म्हणजे देशमुखपुरा येथील रस्ता आणि गयानंददा पाटील पागेकडे जातानाचा रस्ता त्या नागरिकांचा त्या नालीसाठी विरोध असतानासुद्धा शेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच पोलीस प्रशासन पाठवून धाक दबशा दाखवून कायद्याचा अनैतिकरित्या वापर करून त्या ठिकाणी दबाव टाकून त्या ठिकाणी बांधकामं नागरिकांसाठी करण्यात आले वास्तविकता नगरपालिकेचं काम करण्याची पद्धत ही नागरिकांच्या सोयीसाठी असते परंतु स्थानिकांचा विरोध असा प्रकारचा अधिकारी या शहरामध्ये पै प्रथम आलेत अशा प्रकारच्या अधिकाऱ्याने आपल्या मनमानी कारभारामुळे सामान्य माणसाला त्रस्त केलं विशेषतः कालच डी पी प्लॅनमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांच्या अडचणीसोबत पुढाकार घेतला हा डी पी प्लॅनसुद्धा रद्द व्हायला पाहिजे कारण हितसंबंध जोपासून आणि आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी डी पी प्लॅन केल्याची सर्व लोकांनी मला या ठिकाणी माहिती दिली त्याच्या टेपिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत परंतु सार्वजनिक जीवनातून कोणी उठून जाईल या भीतीपोटी एक विरोधाची भाग वेगळा असतो सामान्य माणसाने काम करण्याची भूमिका वेगळी असते आणि काँग्रेस पक्ष नेहमीच या ठिकाणी सामान्य माणसाच्या मागे उभा राहिला डी पी प्लॅनच्या मागसुद्धा या मागे चोवीस तारखेची तक्रारी झाल्यानंतर विधीतज्ञांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करता येईल परंतु मुख्याधिकारी शेळके यांची ही बदली झाली हे शेगाव शहरात एक अहंकारी वृत्तीचा अधिकारी या ठिकाणी निघून गेला याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे आणि पुढील काळात येणाऱ्या नवीन नवीन मुख्याधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत करून शहराच्या जळणघळणीच्या कामामध्ये पूर्णपणे आपलं सहकार्य देऊ आपण या माध्यमातून सहकार्य केलं सर्व काँग्रेस नेते मंडळी पत्रकार बांधव आणि शेगार शेगाववासियांचे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी ज्या आहे मी केल्या या वस्तुस्थिती पुरावण्याशी केल्यात आता तक्रारीचा विषय नाही परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आता स तथ्य समोर येऊन आलेत की त्यांच्या काळामध्ये खूप कामाची मध्ये अनियमितता झाली मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला आणि कामाचा दर्जा गुणवत्ता ही फार खालावली त्यांच्या कार्यकाळ का कर, कार्यकाळात जी काही कामे विकासकामे झाली जी काही एम बी रेकॉर्ड झाली त्या विकास कामांचं ऑडिटची मागणी आम्ही पान पा, पा मान्य पालकमंत्री कलेक् जिल्हाधिकारी साहेब आणि नगरविकास कार्यकाळी आम्ही लावून धरू आणि निश्चितच त्याला आपल्या सर्वांच्या सहकार्याने येशील असा मला आत्मविश्वास आहे